आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज राज्यसभेत गुणवत्तायुक्त आणि परवडणाऱ्या किमतीतील पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्र शिक्षण विधेयक मांडण्यात आलं. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे विधेयक सादर केलं. तसंच लोकसभेत आज वैयक्तिक कायदा सुधारणा विधेयक 2018 मंजूर करण्यात आलं. या योगे कुष्ठरुग्णांना दिलासा मिळणार आहे. संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते. याबाबत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 अ अंतर्गत दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिसादाची मागणी केली आहे. अंगणवाड्यांना उपलब्ध करून दिलेली साधनं बालकांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं आज उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्या बोलत होत्या. कापड उद्योगानं आपलं लक्ष गुणवत्ता सुधारणं तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात वाढवण्याच्या संधी यावर केंद्रित केलं पाहिजे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत कापड उद्योगाच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रातून सर्वाधिक हज यात्रेकरू हज यात्रेसाठी जात आहेत. या यात्रेकरूंच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित व्हावी हाच राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितलं. महाराष्ट्राला खेलो इंडिया स्पर्धेचं यजमानपद मिळणं हा राज्यासाठी गौरव असून यामुळे राज्यात एक मोठा क्रीडा महोत्सव आयोजित होत आहे. राज्याच्या खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी करावी तसंच चांगले गुण मिळवावे यासाठी राज्याच्या खेळाडूंना 15 दिवसांचं विशेष प्रशिक्षण त्या त्या खेळाच्या मार्गदर्शकाकडून देण्यात आल्याचं शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सांगितलं. 1947-48 नंतर भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका 71 वर्षांनंतर जिंकून इतिहास रचला आहे. या कसोटी मालिकेतला चौथा सामना आज पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित संपल्यानं भारतानं मालिका 2-1 नं जिंकली. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.